असं मी काही स्पेसिफिकली सांगत नाही, पण ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही आहात तसे राहा, बी ॲज यू आर. सी, सर्वप्रथम मला असं वाटतं प्रत्येक मुलाचा म्हणजे प्रत्येकांचे वेगवेगळे नेचर्स असतात. सो पहिले म्हणजे की त्याचा नेचर आवडला पाहिजे. सेकंड म्हणजे बी कॉन्फिडंट. माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा असं झालं आहे की माझी हाईट पहिली काउंट करतात लोक, आणि त्याच्यामुळे मला माझ्यासाठी तरी माझी ही एक प्रायोरिटी नेहमी राहिली आहे. पण मला असं वाटतं इट्स म्हणजे असं काही तेच व्हायला हवं असं नाही, हाईट नसली तरी चालेल, पण मला माझ्यासाठी ती प्रायोरिटी राहिली की हां मुलगा हायटेड असावा. थर्ड, जे काही तुम्ही वेअर करता, जे काही तुम्ही परिधान करता, त्यात तुम्ही कॉन्फिडेंट राहा. त्याची छान पर्सनॅलिटी असावी. इट्स नॉट की त्याला ॲब्जर्स असायला हवेत, की तो खूपच सुंदर दिसायला हवा, तो सावळा असला तरी चालेल, पण हो थोडीफार पर्सनॅलिटी असली पाहिजे. आणि फोर्थ म्हणजे तुमच्या फिजिकडे लक्ष द्या, आय मीन काळजी घ्या स्वतःची. मन जुळायला पाहिजे. जर त्याला मला काही त्याच्यातल्या गोष्टी आवडतात, त्यालाही माझ्यातल्या काही गोष्टी आवडतात, तर आम्ही दोघांनी एकमेकांना किती समजून घेतो हे त्याच्यावर डिपेंड असतं. जसं आमच्या फिल्ममध्ये पण तुम्हाला हे बघायला मिळेल. सो मन जुळायला पाहिजे. आणि फिफ्थ, आणि जे खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे अजिबात कोणाला इम्प्रेस करायला जाऊ नका, आपणआप इम्प्रेस होतील सगळे. मी कुठेतरी माझ्या पार्टनरकडून एक्सपेक्ट करेन की त्याने मला माझ्या करिअरसाठी खूप सपोर्ट केला पाहिजे. जसं मी एक खूप बोल्ड फील्डमधून आहे, मॉडलिंग, आणि आता माझी फिल्म पण येते, पण ह्याच्यामुळे लोकांचे पर्सेप्शन चेंज होतात. फॅमिली आणि मग मुलगा पण म्हणतो अरे ही खूप बोल्ड आहे, किंवा ही फील्ड खूप घाण आहे, आणि असं. पण असं काही नाही आहे, इट्स डिपेंड ऑन यू, हाऊ यू टेक इट. सो मला असं म्हणायचं की माझ्या ह्या करिअरला त्याने सपोर्ट केला पाहिजे आणि माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ऑल द टाईम. सो ह्या अशा पाच गोष्टी आहेत. आणि मी असं म्हणेन की तुम्ही 28 जूनला जेव्हा आमची फिल्म पाहाल, तर तुम्हाला एक अरेंज मॅरेज झाल्यानंतर काय हे जे मी जे काही 5 गोष्टी सांगितल्यात, ह्या कुठेतरी काही त्यातल्या 2-3 गोष्टी तुम्हाला आमच्या फिल्ममध्ये पण बघायला मिळतील. सो नक्की पहा 28 जूनला टकाटक.